जर तुम्ही शरीरानं बारीक असाल किंवा थोड्याशा ओव्हरवेट मुळे आयताकृती बॉडी टाईपच्या असाल तर कोणते कपडे निवडावेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, डीआयवाय, स्किन केअर, मेकअप आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्रायबरचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण हे सगळे व्हिडिओज बघायला फुकट आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजे ती घंटा आहे ती दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला लगेचच कळेल की मी कधी व्हिडिओ शुक्रवारी अपलोड केलाय ते. तुमच्या शरीराच्या आकृतीप्रमाणे तुम्ही कसे कपडे निवडायचे याची मी संपूर्ण मालिका केलेली आहे, सिरीज बनवलेली आहे. त्यामध्ये शरीराच्या कोणत्या कोणत्या आकृती असतात, तुमचा बॉडी टाईप म्हणजे तुमच्या शरीराची आकृती आकार कसा ओळखायचा आणि त्या पद्धतीनं कसे कपडे घालायचे हे सगळं मी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तुमचा बॉडी टाईप या पाच प्रकारामध्ये नक्की कोणता आणि तो ओळखायचा कसा, त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती संपूर्ण सिरीज पाहायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर. त्याचबरोबर आता आपण सुरुवात करूयात आपल्या बॉडी टाईपच्या सिरीज मधला सगळ्यात शेवटचा व्हिडिओ, जो दुर्मिळ आहे पण कमाल आहे आणि खूप पैसे मिळवून देणार आहे, तो म्हणजे आयताकृती शरीराचा आकार, म्हणजेच काय, रेक्टॅंग्युलर बॉडी टाईप. पण आयत हा आडवा नसून हा उभा आयत आहे. आता या उभ्या आयतामध्ये पैसे का मिळवून देतात, त्याचं कारण असं, सगळ्या मॉडेलिंग इंडस्ट्रीची एकच रिक्वायरमेंट आहे, आयताकृती बॉडी टाईप. त्याचं कारण असं, जेव्हा मॉडेलला कोणतेच कर्व्ह नसतात तेव्हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा माझा खांद्याचा कर्व आहे, तर जेव्हा जेव्हा कर्व येतो, उतार चढाव येतो, तेव्हा तेव्हा तिथे जास्तीत जास्त कापड लागतं, जास्तीत जास्त ऍडजस्टमेंट करावी लागते, ऑल्टरेशन करावं लागतात, डार्ट करावं लागतं. त्यामुळे फॅशन डिझायनर्स प्रेफर करतात की एक सलग नुसता सेम असा एक साईज तयार करावा आणि तो सगळ्या मॉडेल्सना फिट व्हावा, म्हणून मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये असं टाकलं आणि सगळ्यांना तो फिट झाला. म्हणूनच जगातल्या सगळ्यात श्रीमंत मॉडेल्स या आयताकृती असल्यामुळे मी म्हटलं की सगळ्यात जास्त पैसे मिळवून देणारा जर कोणता बॉडी टाईप असेल तर तो हा सुपर मॉडेल्सचा म्हणजेच रेक्टॅंग्युलर बॉडी टाईप आहे. आता रेक्टॅंग्युलर बॉडी टाईप म्हणजे नक्की काय, तर तुमच्या शरीरातला सगळे भाग म्हणजेच काय, जे आपण तीन महत्वाचे भाग कन्सिडर करतो, तुमची बस्ट लाईन, त्याच्यानंतर तुमची वेस्ट लाईन आणि हिप लाईन म्हणजे तुमचं डुंगू, हे सगळं सेम मापाचं असतं. म्हणूनच अंडरवेट म्हणजे थोडस खूप बारीक किंवा जर थोडस वेट पुट ऑन केलं असेल, म्हणजे एखादी व्यक्ती अवर ग्लास असेल, इवन उलटा त्रिकोण असेल, तरी सुद्धा नंतर खाल्ल्यानंतर वयानुसार वजन वाढल्यानंतर, जसं मी म्हंटल तसं, किंवा प्रेग्नन्सी नंतर बऱ्याचशा स्त्रिया या काही कालावधीनंतर आयताकृती होऊ शकतात, म्हणजे वेस्ट लाईन गायब होते पण बस्ट लाईन आणि हिप लाईन ही सेम राहते. मधलं पोट वाढत जातं पण डायमंड होत नाही, कारण ते पोट बाहेर आलेलं नसतं, फ्रंटलाच थोडस आलेलं असतं आणि साईडला थोडस, सो त्याच्यामुळे तो आयत तयार होतो. आता वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, माझी खूप आवडती ऍक्टर म्हणजे अॅन हॅथवे सुद्धा रेक्टॅंग्युलर बॉडी टाईपची आहे. त्याचबरोबर केंडल जेनर, जी सगळ्यात मोठी सुपर मॉडेल आहे, त्याचबरोबर केट मॉश आणि व्हिक्टोरिया सिक्रेट नावाचा जो सगळ्यात मोठा कॉन्ट्रोवर्शियल फेमस असा जो लॉन्जरीचा इंटरनॅशनल ब्रँड आहे, त्याच्यातल्या सगळ्या मॉडेल्स, सगळ्या सुपर मॉडेल्स हे रेक्टॅंग्युलर बॉडी टाईपच्या आहेत. पुढचा मुद्दा म्हणजे कोणते कोणते चॅलेंजेस असू शकतात, म्हणजे आपण स्ट्रॉंग पॉइंट आणि चॅलेंजेस म्हणतो, आपण वीक पॉइंट म्हणत नाही. तर स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे अशा बॉडी टाईपवरती ऍक्च्युली काहीही जाऊ शकतात. इट लुक्स ब्युटिफुल. अगदी थोड्याशा काही गोष्टी आहेत की ज्या त्यांनी शक्यतो अवॉइड कराव्यात, ते मी सांगणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याचबरोबर चॅलेंज म्हणजे त्यांना कर्व्स कमी असतात, ओके, म्हणजे काय, त्यांची अवर ग्लास बॉडी फिगर नसते किंवा कुठलाच एक भाग मोठा नसतो. सो तुमचं चॅलेंज काय आहे, तर शरीराच्या मध्ये त्या आकृतीमध्ये कर्व्ह नाही आहेत, तर कर्व्ह क्रिएट करायचे, म्हणजे हे जे वळणं आता आपण तयार करायचे, त्यासाठी कोणते कपडे घालायचे सांगते. नंबर एक, तुमच्या कमरेचा भाग हा निमुळता नसल्यामुळे आणि तो सरळ असल्यामुळे जर तुमचे टॉप्स हे असेच सरळ रेषेत संपले तर त्याच्यामुळे वरची व्हर्टिकल लाईन म्हणजेच वरचा तो टॉप, त्याच्या साईडच्या त्या रेषा ज्याला सिल्वेट असं सुद्धा म्हणतात, तो आणखी आयताकृती आणि उभा आयत आणि सरळ रेषा दिसायला लागणार. पण जर तुमची हेमलाईन जर एसिमेट्रिकल असेल, म्हणजे थोडेसे फ्लेअर्स आहेत, फ्रिल आहे किंवा तिरकी संपतीये, तर
आपोआपच जिथे ती तिरकी संपतीये म्हणजे जिथे ती सुरू होते एका बाजूला वरती जाणार कुर्ता किंवा टॉप असेल तिथे ती हिप लाईन अशी बाहेर आल्यासारखी दिसणार, कर्व तयार होणार आणि जिथे तिरका जातोय तिथे तो भाग निमुळता होत जाणार. म्हणजे काय तर आपोआपच तुमच्या टॉपमुळे जो संपताना तिरका संपतो त्याच्यामुळे एक वळण किंवा एक कर्व तयार होणार. नंबर दोन, म्हणूनच पेप्लम टॉप्स आर द बेस्ट फॉर रेक्टॅंग्युलर बॉडी टाईप. आयताकृती लोकांच्यासाठी त्या बॉडी टाईपसाठी पेप्लम टॉप बद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेले आहे, त्याचा रेफरन्स मी इथे देते. डायमंड बॉडी टाईपसाठी सुद्धा ते परफेक्ट असतात. रादर प्रत्येक बॉडी टाईपच्या लोकांनी पेप्लम टॉप्स घ्यावा. नंबर तीन, मोनोक्रोमॅटिक कलर्स मध्ये खेळायचं. आता मोनोक्रोमॅटिक कलर्स म्हणजे काय तर एकाच रंगाचे वेगवेगळे शेड्स, म्हणजे लाल असेल तर मरून आणि फिकट लाल किंवा ऑरेंज रेड वगैरे वगैरे, न्यूड असेल तर पिंक आणि न्यूड अशा पद्धतीनं, ब्राऊन लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन अशा पद्धतीनं. मग अशा मोनोक्रोमॅटिक कलर्समुळे काय होतं, आपल्या डोळ्यांना व्हिज्युअल सायन्स प्रमाणे इल्युजन तयार होतं की जो रंग फिकट आहे तिथे भाग मोठा झालाय. कुठलाही शेप असेल मग तो, म्हणजे आता समजा एखाद्या टॉपमध्ये वरच्या बाजूला लाईट कलर असेल आणि खालच्या बाजूला अचानक डार्क कलर सुरू झाला. बऱ्याचदा वेगवेगळे ड्रेसेस, टॉप्स, पेप्लम टॉप्स, कुर्ते सुद्धा साईडला डार्क रंगाचे असतात आणि मधला भाग हा लाईट रंगाचा असतो, त्याच्यामुळे अवर ग्लास बॉडी टाईपचं इल्युजन तयार होतं, म्हणजे तो भास तयार होतो. म्हणून अशा रंगांमध्ये अशा पद्धतीनं खेळायचं की आपोआप आरशामध्ये थांबायचं आणि बघायचं, निरीक्षण करायचं, आपोआपच आपली कंबर ही निमुळती दिसते का, कुठल्या भागामध्ये लाईट पडलाय किंवा रंग फिकट आहे म्हणून तो भाग मोठा दिसायला लागलाय वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं सेम रंगाच्या छटांमध्ये मोनोक्रोमॅटिक कलर्समध्ये खेळायचं. नंबर चार, आता जीन्स कोणती निवडायची. जेव्हा तुमची आयताकृती बॉडी टाईप असते तेव्हा तुमच्या हिपलाईन मध्ये डुंगूला साईडनं ते एक्स्ट्रा माउंट आलेलं नसतं, म्हणजे ती जी वाईडर हिपलाईन जी तयार होते ज्याच्यामुळे तो अवर ग्लास तयार होतो तो साईडचा भाग नसतो. अशा वेळेला काय करायचं, जर तुम्ही स्लिम ओके स्लिम फिट जीन्स जर घातली, ती जीन्स अशी ती खाली जाताना विचित्र अशी खाली येतो जो असं करून ते स्ट्रेट आणि ते काळी दिसायला लागतात. सो त्याच्यामुळे स्पेशली अंडरवेट जर तुम्ही असाल तर आणखी टाईट फिट स्लिम फिट जीन्स न तुम्ही आणखी बारीक आणखी काड्या पाय निमुळते सगळं स्ट्रेट दिसायला लागतं आणि त्याच्यात अशी ती सेक्सी फेमिनाईन गंमतच येत नाही. त्यासाठी जर तुम्ही स्ट्रेट फिट ओके किंवा जर तुम्ही थोडस इवन बेल बॉटम खाली जाऊन थोडासा भाग मोठा होतोय अशा पद्धतीनं, वरून जाताना टाईट होते पण गुडघ्यानंतर किंवा काफ्सच्या बाजूला पोटऱ्यांपासून अशी थोडीशी मोठी व्हायला लागलेली आहे, किंवा इवन स्ट्रेट फिट जीन्स, पण नो स्लिम ऑर टाईट जीन्स फॉर यू. नंबर पाच, नो इन शर्ट फॉर यू. शर्ट जर घातला असेल ऑफिसला जाणार असाल किंवा तुम्हाला शर्ट्स इन जनरल सुद्धा आवडत असतील, टॉप्स असतील असं की त्याला बटन्स आहेत फ्रंटल शर्ट्सच म्हणजे, तरी सुद्धा ते शर्ट्स टक इन करायचे नाहीत, म्हणजे आपल्या पॅन्टमध्ये प्लाझो पॅन्ट स्कर्ट जे काही असेल त्याच्यामध्ये इनशर्ट करायचं नाही, खोचायचे नाहीत. त्याचं कारण काय, जेव्हा आपण इनशर्ट करतो तेव्हा त्याचा एक बॉक्स सारखा आकार तयार होतो वरच्या अप्पर बॉडीचा टॉपचा, आणि इन केल्यामुळे ते लाईन्स अशा स्ट्रेट होतात आणि आत जातात आणि बॉक्स सारखे संपतात. तुम्ही ऑलरेडी बॉक्स सारख्याच दिसत असता कारण की आयताकृती बॉडी टाईप असते, आपल्याला त्याच्यात वळणं आणायची आहेत छान. म्हणून शक्यतो असे टॉप्स घ्यायचे की ज्याला संपताना ज्याला ऍपल कट असं म्हणतात, आपोआपच हेमलाईन त्याची गोल असेल त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्याची उंची पण कमी असेल, म्हणजे तुम्हाला इनशर्ट नाही करावं लागणार, ओपन सोडता येईल. आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही पण मी हायवेस्ट जीन्स घालते किंवा मला इनशर्टची सवय आहे त्यांना असं छान वेल पुट टुगेदर वाटतं, तर गंमत अशी करायची थोडंसं स्टायलिश व्हायचं त्याच्यामध्ये, ते म्हणजे एक बाजू शर्टाची इन करायची आणि एक ओपन ठेवायची छोटीशी ओके. म्हणूनच शॉर्ट शर्ट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, शक्यतो इनशर्ट करू नका त्यांना बॉक्सी बल्की दिसेल. आउट शर्ट ओपन सोडलेला त्याच्यात कर्व्स, त्याच्यामध्ये साईड कट, त्याच्यामध्ये ऍपल कट विल लुक ब्युटिफुल ऑन यू. नंबर सहा, एम्पायर कट स्टाईल. म्हणजेच काय तर कुठचाही कुर्ता टॉप काहीही वेस्टर्न किंवा इंडियन एथनिक वेअर सुद्धा हे इथपर्यंत बसलाईन पर्यंत छाती पूर्ण होईपर्यंत टाईट असतं आणि छातीपासूनच कंबर सुरू व्हायच्या पण आधीपासून ती गोष्ट लूज व्हायला लागते. म्हणून ए स्टाईल किंवा एम्पायर कटमुळे तिथे जर प्लीट्स आल्या, एखादा पॅटर्न बदलला किंवा वरचा रंग वेगळा खालचा कुर्ता वेगळा, फ्लेअर होत गेला मोठा होत गेलेला खूप छान दिसतो, कारण त्यांना आपोआप एक बसलाईन तयार होते, हेवी बसलाईन जी कदाचित तुमची नसेल
आयताकृती बॉडी टाईपमुळे, पण बस लाईन हा संपूर्ण असा चेस्ट एरिया खूप सेक्सी आणि खूप सुंदर दिसायला लागतो. आणि नंतरची गोष्ट, फ्लेअर झाल्यामुळे आपोआप असं वाटतं की पसरल्यामुळे की हिप लाईन सुद्धा मोठी असेल जी झाकली गेलेली आहे, पण ऍक्च्युली असा एक तो फ्लेअर आल्यामुळे म्हणजे आपोआप तो आकार अवर ग्लासचा तयार होईल. नंबर 7, वेस्ट बेल्ट. म्हणजेच काय? तर खाली लोअर वेस्टचा कमरेचा बेल्ट नाही, तर अप्पर बॉडीचा हाय वेस्ट. मी नेहमी सांगते की जिथे आपल्या शरीराचा सगळ्यात निमुळता भाग असतो तिथे बेल्ट वापरायची सुरुवात करा. म्हणूनच जीन्स सुद्धा शक्यतो हाय वेस्ट, म्हणजेच त्याचा बेल्ट इकडे येणार. तर स्कर्ट असेल तर त्याला लूप्स असतील तर इथे. आणि जर तुम्ही असे काही कुर्ते असतात की जे वेस्टर्न सुद्धा दिसू शकतात, खालचं लेगिंग वगैरे नाही घातलं, पलाजो नाही घातला आणि नुसता कुर्ता फ्रॉक सारखा जरी घातला, असे तुम्ही घालत असाल तरी सुद्धा असे लूज घालू नका, नाहीतर ते ऑलरेडी बॉक्स सारखे असे गाऊन सारखे आणि ते सरळ वाटणार. आणि ऑलरेडी तुमच्या शरीराची आकृती सरळच आहे उभा आयत असल्यामुळे, मग त्याच्यातली ती जागा कुठली तरी ही निमुळती व्हायला पाहिजे, तरच ते कर्व्ह तयार होणार आणि ती जागा हाय वेस्ट मध्येच होणार. हाय वेस्टचा जो बेल्ट असतो तो थोडासा आपला जो थिन बेल्ट असतो त्याच्यापेक्षा जरा जाड येतो. थिन मध्ये पण आता यायला लागलेत, म्हणजे बारीक छोटासा बेल्ट यायला लागलाय, मोठा बेल्ट यायला लागलाय, बक्कल असलेला यायला लागलाय, लेदरचा यायला लागलाय, शक्यतो क्लासिक ब्राऊन, ब्लॅक किंवा ब्लू वगैरे असा जर का, किंवा गोल्ड सुद्धा अशा बेल्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तो असा मस्त इथे टाईट होणार, तिथे आकृती अशी निमुळती होणार आणि मग फ्लेअर आउट होणार. त्याच्यामुळे हाय वेस्टच्या बेल्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अशा पद्धतीनं शरीराच्या आकृतीप्रमाणे तुम्ही कसे कपडे घालायचे याची सिरीज संपत आलेली आहे. खरं तर कधीच काहीच संपत नसतं. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या शरीराच्या आकृती असतात तरी सुद्धा, म्हणजे पिटाईट किंवा उंची कमी असणे किंवा थोडंसं वजन जास्त असेल तर साडी कशी नेसायची, आणि साड्यांवरचे भरपूर व्हिडिओज घेऊन मी दर शुक्रवारी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. त्याच्यामुळे येणारे कित्येक व्हिडिओज हे तुमची उंची वाढवण्यासाठीचे, कसे कपडे घालायचे वगैरे वगैरे, किंवा ऑर्गॅन्झा साडी असेल किंवा थोड्याशा काठापदराच्या हेवी साड्या असतील तर त्या कशा नेसायच्या, काही त्याच्या टिप्स आहेत का, ट्रिक्स आहेत का, याचे सगळ्याचे व्हिडिओज घेऊन मी येत आहे तुमच्या भेटीला पुन्हा एकदा. आणि तुम्हाला एक रिमाइंडर, म्हणजे पॉडकास्टच्या शो साठी जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत हा दूत रहा, आनंदात रहा, स्टाइलिश रहा, इतरांवरती प्रेम करा आणि आय लव्ह यू.